पुणे शहरातील गोरगरिबांची दिवाळी गोड व्हावी या व्यापक सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून ना नफा ना तोटा या तत्वावर बाजारातील निम्म्यापेक्षा कमी किमतीत बुंदीचे लाडू चिवडा विक्री मालाला पुणे मर्चंट चेंबरच्या वतीने सुरुवात करण्यात आली आहे. उपक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात आले. गेली 28 वर्ष अखंडपणे हा उपक्रम चेंबरच्या वतीने राबवण्यात येतोय. उपक्रमाच्या सातत्याने सन 2012 मध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये याची नोंद करण्यात आली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा लाडू चिवड्यासाठी लागणाऱ्या काही वस्तूंच्या भावात वाढ झाली आहे. तरी सुद्धा या वर्षी लाडूचा भाव फक्त 120 रुपये आणि चिवड्याचा भाव 105 रुपये प्रति किलो ठेवण्यात आलाय. या वर्षीच्या स्वस्त लाडू चिवडा विक्री उपक्रमाच्या उद्घाटनानंतर नागरिकांना गिरीश बापट, पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला आणि चेंबरचे अध्यक्ष प्रवीण सोरबेले यांच्या हस्ते लाडू चिवडा विक्री करण्यात आली. शंकर शेठ रस्त्यावरील ओसवाल बंधू समाज कार्यालयामध्ये झालेल्या कार्यक्रमास खासदार अनिल शिरोळे, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, उपाध्यक्ष जवाहरलाल बोथरा, सचिव अशोक लोढा, सहसचिव रायकुमार नहार, माजी अध्यक्ष वालचंद संचेती, पोपटलाल ओस्तवाल, राजेंद्र बाठिया आदी उपस्थित होते. कोणतीही शासकीय मदत न घेता चेंबरचे सदस्य बाजारातून उत्तम दर्जाची हरभरा डाळ घेऊन बेसन स्वतः तयार करतात. त्याचप्रमाणे साखर आणि वनस्पती तुपाची खरेदी करून चेंबरच्या देखरेखीखाली उत्कृष्ट पॅकिंगमध्ये लाडू चिवड्याची स्वस्त दरात विक्री केली जाते. बाजारात उपलब्ध असणाऱ्या लाडू आणि चिवड्याच्या तुलनेत जवळजवळ निम्म्या किमतीत येथे उपलब्ध करून देण्यात येत असले तरी लाडू चिवड्याच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड केली जात नाही. त्यामुळे दरवर्षी या उपक्रमास पुणेकरांचा उदंड प्रतिसाद मिळतो असे चेंबरचे अध्यक्ष चोरबेले यांनी सांगितले. दी पुणे मर्चंट चेंबरतर्फे दरवर्षी दिवाळीच्या वेळेस ना नफा ना तोटा या बेसवर लाडू आणि चिवड्याची विक्री या ठिकाणी केली जाते. हे यावर्षीचं 29वं वर्ष, 28 वर्षापूर्वी ही सुरुवात केली होती आणि आज ही 29वं वर्ष आहे. आणि आज हे 29वं वर्ष होत असताना यावेळेस लाडूचे रेट 120 रुपये आणि चिवड्याचे रेट 105 रुपये याप्रमाणे ठेवलेले आहेत. गेल्या वर्षीपेक्षा डाळीमध्ये प्रचंड भाववाढ झालेली आहे. गेल्या वर्षी डाळी 65 ते 70 रुपये होती, यावेळेस 140 रुपयाच्या आसपास डाळ झालेली आहे. हे पाहून आम्ही यावेळेस एक महिना अगोदरपासून सगळ्या मालाची खरेदी सुरू केली आणि जिथून माल उत्पादन तयार होतो त्या ठिकाणावरनं माल घेऊन आम्ही आज या ठिकाणी लाडू 120 रुपये आणि चिवडा 105 रुपयापर्यंत देऊ शकतो. आणि हे करत असताना पुणे शहरामध्ये जवळजवळ 8 ठिकाणी आम्ही स्टॉल लावलेले आहेत. जवळजवळ 550 बायका या ठिकाणी 24 तास काम करतात. 9 भट्टे आम्ही गेल्या शुक्रवारी पेटवलेले होते आणि हे करत असताना पुढच्या सोमवारपर्यंत म्हणजे दिनांक 1 तारखेपर्यंत ह्या रात्रंदिवस म्हणजे 24 तास ह्या लाडूच्या भट्ट्या चालू राहणार आहेत. आणि हे चालू होत असताना ह्या सगळ्या महिलांचं आणि आचारी जे आहेत सगळ्यांचं या ठिकाणी डॉक्टरचं चेकअप या ठिकाणी आम्ही केलेलं आहे. आणि त्याच माध्यमातून जर कुठल्या महिलेला आजार असेल किंवा काय असेल तर त्यांना न कामावर न ठेवता सगळ्या महिलांचं चेकअप करून आम्ही या ठिकाणी लाडू एक चांगल्या क्वालिटीचा नागरिकांपर्यंत देण्याचं उद्दिष्ट या ठिकाणी ठेवलेलं आहे. आमचा या लाडू चिवड्याचा उपक्रम गिनीज बुकमध्ये आणि लिमका वर्ल्ड बुकमध्ये गेलेलं आहे. आमचं यावेळेचं कुठलंही उद्दिष्ट नाही आता ते की त्या की एवढं पार करायचं, पण त्याच्यापेक्षा जास्त लाडू आणि चिवडा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे हा उद्दिष्ट आम्ही पुणे मर्चंट चेंबरच्या माध्यमातून ठेवलेला आहे आणि तो उद्दिष्ट आम्ही पूर्ण करण्याचा संकल्प केलेला आहे. शहरामध्ये फिरत असताना यावर्षी दिवाळीनिमित्त स्वदेशी वस्तूंची अधिक खरेदी होताना दिसते. हीच परंपरा कायम ठेवत आनंद घेऊयात. वसुधैवम कुटुंबकम याप्रमाणे सर्वांनी एकत्र येऊन शौर्य दाखवण्याची गरज असल्याची भावना पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी व्यक्त केली आहे. आपण जेव्हा हे सुरुवातीला बोलायला गेले होते माझ्या पहिली शंका होती की तुम्ही इतकी कमी पैशात तुम्ही काय देऊ शकतच नाही. माझी शंका होती, मी मांडली की कसं देऊ शकतात ते, कारण तूपची किंमत किंवा तेलची किंमत किंवा साखराची किंमत सगळी जास्त आहे, त्यामुळे मी देत आहे. माझ्या म्हणणं होतं की तुम्ही मिक्सिंग करता, तर आता मला ते आठवण करत होते. मी स्वतः जाऊन बघितलं आहे. हे जे कल्पना आहे त्याचे मागे एकच उद्देश आहे
जे आमचे आहे वसुधैव कुटुंबकम म्हणजे सगळे लोक आमचे आणि आपला पण एक मैदान स न भुनक्तु स न अवतु स न भुनक्तु स वीर्यम करवावे मी आपला मराठी ट्रान्सलेट करण्याचा प्रयत्न करते सगळे एकत्र या सगळे एकत्र जेवा आणि सगळे एकत्र शौर्य करा प्रत्येक मला पुण्याला असं दिसला की इथे प्रत्येक लोक दिवाळीमध्ये सण साजरा करायचा गणपती आणि दिवाळी दोन सण मला इथे दिसते नवरात्री मला दिसली नाही इथे गणपती एक घर घरचा आणि दिवाळी पण तसाच आहे आणखी एक जी मी चांगली चीज बघितली मी स्वतः फिरते दिवस किंवा रात्री मी सिव्हिलियन्स मध्ये असतात लोक यावेळी मी एक ती बघितली की लोक स्वतः दिये घेऊन जातात यापूर्वी लोकांकडे ते जे झालर आहे त्यांच्यासाठी जास्त आवड होती यावर्षी लोक स्वतः जाऊन मिट्टीचे दिये आणतात जे पंती म्हणतात आपण आम्ही दिये म्हणतात ते दिये आणतात आणि इतके चांगले दिये उपलब्ध आहे इतके चांगले आणि इतके स्वस्त दरात या पुणेकरांमध्ये मला जास्त दिसत आहे इट शुड कंटिन्यू वी शुड कंटिन्यू विथ अवर ट्रेडिशन ऑफ शेअरिंग अँड बिलिव्हिंग वसुधैव कुटुंबकम थँक्यू व्हेरी मच फॉर इन्व्हायटिंग मी धन्यवाद यावेळी शिरोळे म्हणाले की व्यापारी वर्ग पुण्याच्या भाव विश्वाशी जोडला गेलाय त्यांनी नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबवलेत लाडू चिवडा विक्रीचा उपक्रमही त्यापैकी एक आहे व्यापाऱ्यांना सरकारकडून कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही असेही शिरोळे यांनी यावेळी आश्वस्त केले लोकप्रतिनिधी झाल्यानंतर खूप निमंत्रणे येतात परंतु वेळेचं नियोजन करावं लागतं आणि प्रत्येक ठिकाणी जाणं खरं तर जमतच नाही त्या वेळेचं नियोजन करताना काही कार्यक्रमाला मात्र आपण निश्चित जायचं ठरवतो आणि तो कार्यक्रम म्हणजे आजचा हा पुणे मर्चंट चेंबरचा कार्यक्रम मला असं वाटतं की हे खूप विधायक काम करणारी अशी ही व्यापारी मंडळी आहे आणि ही नुसती व्यापारी मंडळी नाही आहेत असं माझं मत आहे हे पुण्याच्या भावनांशी भावविश्वाशी असे एकदम त्यांची नाळ जुळलेली आहे असे हे व्यापारी आहेत व्यापारी हा शब्द म्हणजे बऱ्याच वेळेला लहानपणी काहीतरी वेगळा त्याचा अर्थ मला लोक सांगायचे पण व्यापारी म्हणजे कर्तव्यार व्यक्ती असा माझा अनुभव आहे आणि सामाजिक एक बांधिलकी असते आणि असं म्हणतात ना की जो जे राष्ट्र विकसित होतं विकसितशील जे राष्ट्र असतं जे विकसित होतं तो जो समाज असतो तो जागरूक असतो आणि सक्रिय असतो मला वाटतं अशीच उपमा व्यापारी समाजाला आपल्याला देता येईल आणि मला असं वाटतं हे कौतुकास्पद आहे वर्षानुवर्ष एखादा उपक्रम राबवलं जाणं म्हणजेच सामाजिक बांधिलकी असल्याचा हा नक्कीच आपल्या सर्वांना अनुभव आहे मी खूप मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो मी एक सत्ताधारी पक्षाचा स्थानिक खासदार आहे आपल्या सर्वांना निश्चित आश्वासन नाही वचन देईल पूर्वीचं पण मी वचन मला असं वाटतं पोपटशीट पाळलेलं आहे आणि या पुढच्या काळामध्ये सुद्धा व्यापारी वर्गाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही सरकारकडनं अशा पद्धतीची काळजी मी स्वतः घेईन आमचा पक्ष घेईल आमचे नेते घेतील हे ते घेतीलच पण या निमित्ताने मी आपल्या सर्वांना परत एकदा आठवण करून देतो की कुठल्याही प्रकारचा आपल्याला त्रास होणार नाही मात्र आपल्या वेळोवेळी आपल्या सूचना मिळाल्या सरकारने काय करायला पाहिजे सरकार एखादी गोष्ट चुकीची करते यामध्ये हा बदल करायला पाहिजे अशा प्रकारची आपली चर्चा झाली तर मला असं वाटतं एक चांगलं देशात जे वातावरण आहे एक चांगलं नेतृत्व मिळाले आपल्या नरेंद्र मोदींच्या रूपाने मोदीजी झोपतात की नाही खरंच आपल्या सर्वांना शंका आहे परंतु ते जे म्हणतात तसंच प्रत्येकाने काम केले पाहिजे ते असं म्हटले होते 15 ऑगस्टला की मी प्रधानमंत्री नाही मी प्रधान सेवक हो मी आपल्याला आश्वासन देतो मी खासदार नाही मी आपला खास सेवक आहे धन्यवाद गिरीश बापट आणि मृणाल कुलकर्णी यांनी उपक्रमाची स्तुती करून पुणा मर्चंट चेंबरचे अभिनंदन केले आणि सर्वच सदस्यांना शुभेच्छाही दिल्या प्रतिनिधी मोहित शिंदे ब्युरो रिपोर्ट पुणे मेट्रो पुणे